प्रत्येक धर्मात चांगल्या गोष्टी आहे, त्याची देवाणघेवाण आवश्यक आहे, हाच प्रयत्न शाब्दी सोशल ग्रुपने केला आहे। त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचं प्रतिपादन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलं। इम्पीरियल हॉल मध्ये शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सव आणि मोहरम सर्वधर्मीय संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड, बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, संजय जगताप, पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, शाब्दी सोशल ग्रुपचे संस्थापक फारूक शाब्दी, प्रताप चव्हाण यांच्यासह मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, मोहरम उत्सवाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शाब्दी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना शाब्दी म्हणाले की जातीय सलोखा राखणं हाच एकमेव उद्देश घेऊन शाब्दी सोशल ग्रुप काम करत आहे। बहुत सारे कार्यक्रम करते हैं और एकदम इनके अंदर एक अलग ही तड़प है, जिसकी वजह से इनको सिर्फ मुस्लिम समाज वाले ही नहीं, तमाम समाज वाले इनको मानते हैं। तो मैं इनका भी बहुत बड़ा रोल है इसके पीछे, इनको भी शुक्रिया अदा करता हूँ। डोमे सर ने बोले कि 2018 में नवरात्रि और मुहर्रम साथ में आया था, इस साल गणपति और मुहर्रम साथ में आया है। सर आप लोग को फिक्र करने की जरूरत नहीं है, सोलापुर की जनता ये बहुत जिद्दी है, ये लोग एक बार ठान लिए कि कुछ नहीं करना है, आपस में एक साथ मिलजुल के रहना है, तो आने वाले सालों में एक साथ दो नहीं चार पांच अलग अलग समाज के भी अगर फेस्टिवल्स आएंगे तो यहाँ पर तमाम प्रोग्राम शांतता से, प्रेम से, भाईचारगी से मनाए जाएंगे। ये वेळी पुढे बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जे धर्माधर्माच्या किंवा जाती जातीच्या भिंती आपण तयार केलेल्या आहेत, माणसं आपण सगळे एक आहोत, हा जर बेसिक तुम्ही जर आपण सगळ्यांनी पाळलं तर मला वाटतं कुठलाही प्रश्न सुरू व्हायला नको। आणि मग त्याच्यामध्ये मग ते पेपरबाजी, सोशल मीडिया हे सगळ्या बाबी आल्या, तर माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण माणसं म्हणून सगळ्यांनी जर राहिले तर धर्म जात पात किंवा कुठलाही धर्म कुणापेक्षा कमी नाही, कुठलाही धर्म कुणापेक्षाही मोठा नाही। माझं मत असं आहे की सर्व धर्मामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, पण प्रत्येक माणसाने जे स्वीकारलेलं आहे त्याला ते चांगलं वाटतं। या प्रसंगी मधुकर गायकवाड, बापू बांगर, अभय डोंगरे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाब्दी सोशल ग्रुपच्या उपक्रमाचं कौतुक केलं। गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव ज्या ज्या वेळेस येईल त्याच्या वेळेस मोहरमचे शेवटचे दोन दिवस मोहरमसुद्धा येतात, त्यामुळे दोन्ही सण आपण सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन साजरा करतो। साहेब आम्ही मंगळवार थोरला मंगळवार तालमीच्या वतीनं बडे मंगळवाडे पीर हे जी पंजा आहेत मानाचे पंजा, ती पंजा आमच्या मंगळवाड्या तालमीच्या वतीनं भगवा झेंडा घालून तो आम्ही पत्र तालमीचे आमचे अध्यक्ष आहेत गाडगे साहेब, आम्ही सगळ्याच्या वतीनं हा मोहरमची शेवटची पंजा मानाचा पंजा आम्ही काढत असतो। त्यामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ ते आज आपल्या हॉलमध्ये दिसून येत आहे। सर्व रंग एकत्र झाले आहेत, हिरवा, भगवा, निळा, सगळ्या रंगाच्या टोप्या आणि टावेल सगळ्यांनी परिधान केले आहेत आणि ते एकमेकाला प्रदान केले आहेत। त्याचप्रमाणे अनेक सभा झाल्या परंतु अशी खाण्यापिण्याची चंगळ कुठं झालेली नाही, फक्त कोरडी भाषणं होतात, पण इथं चोंगे आणि गणपतीचं खाद्य मोदक आपणा सर्वांना मिळत आहे आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रसूल पठाण यांनी केलं। पण असं कुठलंही भेदभाव न ठेवता मला आता लष्करमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणावर मोची समाज सगळ्यात जास्त मंडळ असतात, इतर समाजाचे असतात, सगळे समाज मिळून मला खूप पाठबळ दिलं, मी सर्वांचा मनापासून आभारी आहे। तसंच 2017 मी अहिल्याबाईंकर मध्यवर्ती अध्यक्ष झालो, 2018 छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे जाणते राजे यांचा सेवा करायची मला 2016 संधी मिळाली, मी माझं काम बघून मध्यवर्तीच्या लोकांनी महाराष्ट्रात लिहिण्यासारखी घटना झाली, महाराष्ट्रात पहिल्यांदा एक मुस्लिम समाजाचा मध्यवर्तीचा अध्यक्ष झालो,
आणि मला तिथल्या मध्यवर्तीच्या लोकांनी आणि शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे मावळे आणि सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि मी खूप भाग्यवान आहे। या कार्यक्रमाला परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे, श्रीकांत घाडगे, सलीम पामा, निरंजन बोद्धुल यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते।